तळागळ्यातल्या समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या व्यथा वेदनांना आपल्या पुस्तकातून वाचा फोडणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले यावर्षीचा समाज कार्यासाठीचा दोन लाख रुपये आणि मानचिन्ह असलेला जीवन गौरव पुरस्कार डॉ दौक, डॉक्टर बाबा आढाव यांना तर साहित्यासाठीचा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर रावसाहेब कसबे यांना देण्यात आलाय याशिवाय इतर पाच साहित्यिक आणि सहा कार्यकर्त्यांनाही गौरवण्यात आले पुरोगामी साहित्यासाठी पुरस्कार ठेवणं हा सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा एक भागच मी समजतो या सामाजिक चळवळीचा आणि महात्मा फुले यांचा खराखुरा वारसदार म्हणजे डॉक्टर बाबा आढाव भारताच्या जी एक चौकट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आखण्याचा प्रयत्न केला आणि नवी मूल्य सगळी ग्रथित केली आज एक अतिशय जबरदस्त आव्हान असं आलेलं आहे की ती चौकट फेकून देऊन पुन्हा विषमतावादी परंपरावादी या सगळ्या ह्याच्याकडे नेण्याची एक शहामत चाललेली आहे यावर्षीच्या समाज कार्य पुरस्काराच्या मानकऱ्यांपैकी डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना समाज प्रबोधनासाठी कुंजबिहार यांना पर्यावरणासाठी अर्जुन कोकाटे यांना शैक्षणिक कार्यासाठी व्यंगप्पा भोसले यांना दलितांच्या प्रश्नांसाठी सुरेश खैरनार यांना सामाजिक सलोख्यासाठी सन्मानित करण्यात आलं तर सिमप्रीत सिंग यांना युवा पुरस्कार देण्यात आला मला असं वाटतं की ते काम आम्ही करत आलो ते चालू आणखी हो ठेवावं असं त्याची यांची अपेक्षा आहे पण महाराष्ट्र फाउंडेशनची हीच अपेक्षा साहित्यिकांकडूनही आहे यावर्षीच्या विजेत्यांपैकी मी भिडवू पाहते समग्राशी डोळा या पुस्तकासाठी प्रज्ञा पवार यांना इडाबिडा डाळोसाठी आसाराम लोमटे यांना कथा मुंबईच्या गिरण गावाची साठी नीरा अडारकर आणि मीना मेनन यांना समाचारसाठी जयदेव डोळे यांना आणि ते पुढे गेले या नाटकासाठी मकरंद साठे यांना सन्मानित करण्यात आलं अशा प्रकारचे पुरस्कार हे आपला उत्साह वाढवित असतात आणि जनता आपल्याला सांगत असते की तुमच्यावर आमची काय जबाबदारी आहे ती स्वतःच्या खिशाला खार लावून इतरांसाठी राबणाऱ्यांना दाद देणारा हा महाराष्ट्र फाउंडेशनचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश गोविलकरसह राम जगताप आय बी एन लोकमत मुंबई